जमिनीच्या वादातून चिंचोली गिरव तालुका संगमनेर येथील एकास जबर मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमिनीचा किरकोळ वाद तसेच माझ्या जागेत मुरघास भरू नको असा मोबाईलवर मेसेज केल्याचा राग मनात धरून चिंचोली गिरव येथील सागर मधुकर गोडगे नामक व्यक्तीला त्याचे चुलते शामराव रघुनाथ गोडगे यांच्यासह तीन जणांनी जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. चिंचोली गुरव येथील सागर गोडगे यांच्या वस्तीवर ही मारहाण झाली असल्याचा प्रकार घडला असल्याचे सागर गोडगे यांनी सांगितलं आहे. मारहाण घटनेत सागर गोडगे याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून संगमनेर येथील पानसरे हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. मारहाण प्रकरणातील व्यक्तींविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 324, 504, 506, 34 प्रमाणे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर तालुका पोलिसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी सागरनं केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अनिल जाधव हे करतायत. माझे नाव सागर मधुकर गोडगे, राहणार चिंचोली गुरु. मी माझ्या राहत्या घरामध्ये असताना माझे चुलते शामराव रघुनाथ गोडगे, अंकेश शामराव गोडगे, प्रभावती शामराव गोडगे व सुजाता शामराव गोडगे यांनी धारदार शस्त्रांना विळ्याने व लोखंडी रॉडने माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले. हे असे असताना मी धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये ॲडमिट झालो. पोलीस कंप्लेंट केलेली होती, परंतु काही पुढारी, काही सामाजिक स्तरावरील पुढारी, काँग्रेस कार्यकर्ते व पुढारी यांनी मिळून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा वाद मिटवण्यात त्यांना यशस्वी आले नाही. त्यामुळं मी हतबल झालेलो आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाची जबाबदारी ज्या पुढाऱ्यांनी घेतली होती त्यांनी हात मागे काढलेला आहे. यात चिंचोली गुरवचे काही सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व अनेक पदाधिकारी यात यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे मी खूप हतबल झालेलो आहे. संगमनेर तालुक्यातील पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस कारवाई पण होत नाही आहे त्यांच्यावर. अशा परिस्थितीत मला माझं जगणं फार अवघड झालेलं आहे. माझी जमीन ही माझ्या चुलत्यांच्या ताब्यात आहे. माझे वडील वरून 5-6 महिने झालेले आहे. आम्हाला आमची जमीनसुद्धा खाऊन देत नाही. मी माझी जमीन मागण्यासाठी चुलत्याकडे गेलो असता त्यांनी माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले व माझी ही अवस्था केली. मला जर न्याय मिळवून देता येत नसेल तरी चालेल. या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही मध्यस्थी करायला नको होती. मी मला माझा न्याय मिळत नसेल तर या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरापुढे जाऊन मला माझं जीव सोडणे हाच पर्याय आहे. कारण माझा पाय खरोखर कोणत्याही कामाचा राहिलेला नाही. माझा व्यवसाय शेती आणि वेल्डिंग वर्कशॉप असा माझा व्यवसाय आहे. मला कुठल्याही लायकीचा माझा पाय राहिलेला नाही आणि याची दखल घ्यावी काँग्रेस कार्यकर्त्यांनी. माझ्या जीवाला वाईट झालं. मी सर्व कार्यकर्त्यांचं नाव टाकून आत्महत्या करायच्या तयारीत आहे. मला न्याय मिळावा ही सर्व सामाजिक स्तराकडून अपेक्षा. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.